नमस्कार, मी दिव्या पाटील. दिशा एंटरटेनमेंट एंड न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्याचा चाललेला विषय, तप्त विषय म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी येथील स्थानिकांनी आपल्या जमिनी दिल्या, परंतु त्यामध्ये सुद्धा सिडकोने काही मागण्यांची पूर्तता जी आहे, येथील प्रकल्पग्रस्तांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांची पूर्तता न झाल्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा आक्रोश निर्माण झाला आहे. 12.5% कायदा असू द्या, 22.5% योजना असू द्या, यांची पुरेपूर माहिती आज आपण घेणार आहोत. आणि त्याच संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी ओबीसी नेते राजाराम पाटील जे आपल्यासोबत आहेत. तर नमस्कार सर, मागील वेळी आपण 12.5% आणि त्यामध्ये असलेले जे काही कायदे असू द्या किंवा त्यातील माहिती जी आहे ती मिळवलेली होती, आणि आज आपण 22.5% योजना आणि त्याचप्रमाणे येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या याबाबत आपण चर्चा करणार आहोत. लोकनेते दिवा पाटील यांच्या नेतृत्वामुळे ती योजना आपल्याला प्राप्त झाली, आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 12.5% भूखंड योजना होतीच, प्लस त्याच्यामध्ये नोकऱ्या होत्या. म्हणजे 12.5% योजनेच्या आंदोलनानंतर आपले मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त सिडकोमध्ये कार्यरत आहेत, आणि वाढीव भावसुद्धा आपल्याला कोट्यवधी रुपयांचा मिळाला, अजून मिळायचा बाकी आहे. हे 12.5% सगळं होतं, परंतु आता 12.5% तुलना करायला नवीन 22.5% योजना आल्यामुळे दोघांमधला फरक लोकांनी समजून घेतला पाहिजे. जे 12.5% आहे ते 22.5% नाही, म्हणजे मुलांना नोकऱ्या नाही आहेत. त्यामध्ये वाढीव भाव योजनेसाठी कोर्टात जायचे आपले जो अधिकार होता तो अधिकार संपलेला आहे, आणि म्हणून 22.5% योजनेचा गवगवा मात्र खूप झालेला आहे. परंतु 22.5%चा पण 12.5%तले जी ताकद होती ती 22.5% दिसत नाही, आणि 22.5% फसवणूक आता आता समोर यायला लागलेली आहे, आणि म्हणून त्यावर चर्चा करणं अधिक योग्य होईल असं मला वाटतं. नक्कीच, 12.5% कायदा आणि 22.5% जी काही योजना आहे त्यामधील नेमकं फरक काय? 12.5% हा कायदा आहे पुनर्वसन कायद्याच्या अंतर्गत, आणि म्हणूनच आपण कोर्टामध्ये भांडून वाढीव भाव मिळू शकतो किंवा प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन म्हणजे नोकऱ्या असतील किंवा अन्य त्यावर भांडू शकतो. परंतु 22.5% हा कायदा नाही, तो पॅकेज आहे, आणि ते 22.5% पॅकेज देत असताना प्रकल्पग्रस्तांकडून संमतीपत्र लिहून घेतलेली आहे, आणि त्या संमतीपत्रामध्ये असं आहे की आमच्यावर एखादा अन्याय झाला तर आमचा कोर्टात जाण्याचा अधिकार आम्ही गमावलेला आहे. आणि आज तरुणांकडून जी मागणी येते की आम्हाला सरकारी नोकऱ्या पाहिजे, आणि ही मागणी घेऊन जेव्हा आम्ही मोर्चा आणि आंदोलन काढतो तेव्हा सिडको अधिकारी मनातल्या मनात हसतात. याचं कारण असं आहे की तुमच्याच आईवडिलांनी लिहून दिलं आहे की नोकऱ्या मिळाल्या नाही तरी आम्ही कोर्टात जाणार नाही. मग तुम्ही या मोर्चा आंदोलनाला तुमचा अर्थ काय? म्हणजे इथे जी फसवणूक झाली ती फसवणूक बाहेर यायला पाहिजे, आणि ही फसवणूक मच्छीमारांच्या बाबतीत पण झाले, म्हणजे व्यावसायिक पुनर्वसन सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. 22.5% आज CCOC मिळत नाहीत किंवा घरभाडं मिळत नाही हे सुद्धा आम्ही लिहून दिलेलं आहे. घराला जर छप्पर उतरवलेलं असेल किंवा कौलं फुटलेली असतील तर त्याला आम्ही पुनर्वसन देणार नाही, हे सिडकोने त्या 22.5% पुस्तकीत तुमच्याकडून लिहून घेतलेलं आहे. आणि म्हणून असं बरेचसे म्हणजे वाघाचे दात पाडणं आणि नखं काढणं हा जो प्रकार असतो तसा प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत झालेला आहे. 12.5% प्रकल्पग्रस्त आजही वाघच आहे, कारण तो न्यायालयात जाऊ शकतो, पण आता 22.5% तुमची नखं दात सगळं काढलेलं आहे, तुम्ही प्रतिकार करू शकत नाही अशी परिस्थिती केलेली आहे. आणि ही परिस्थिती समोर न आणल्यामुळे अनेक मोर्चे आणि आंदोलनं होतात, परंतु जेव्हा बोलणी करायला तुम्ही सिडको अधिकाऱ्यांकडे जाता तेव्हा सांगून टाकतात की तुम्हाला नोकऱ्या आम्ही देणार नाही, असं तुम्ही लिहून दिलेलं आहे, तुम्हीच लिहून दिलेलं आहे. तर हा जो प्रकार आहे त्याच्यावर चर्चा झाल्याशिवाय लोकांना झालेली फसवणूक कळणार नाही. आता या फसवणुकीमध्ये आरोपी कोण कोण आहेत तो विषय सुद्धा चर्चेचा विषय होऊ शकतो. नक्कीच, 12.5% कायदा अंमलात आणण्यासाठी दिवा पाटलांनी लढे दिले, आंदोलनं केली, खऱ्या अर्थाने तो एक प्रकारचा संघर्ष होता. तर तसाच संघर्ष 22.5% जी काही योजना आहे त्या संदर्भात आहे का? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की 12.5% संघर्ष झाला, 5 लोक आमचे हुतात्मे झाले, 1000 जखमी झाले, तेव्हा आम्हाला 12.5% भेटले. एवढंच नाही, 84 ते आंदोलन झालं आणि 2021 दत्तू बिवा ठाकूर हे धुतुमचे शेतकरी त्यांनी पुन्हा एकदा आत्महत्या केली. त्यांचं वय जवळजवळ 70 वर्षाच्या पलीकडचं आहे, त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ 12.5% शेतकरी लढाऊ होता, आजही तो 12.5% लढतोय. परंतु 22.5% योजना जी आली ती अनेक नेत्यांनी, इथल्या स्थानिक नेत्यांनी सांगितलं की बघा आम्ही 12.5% पेक्षा 22.5% मिळवलं, आणि कुठलाही संघर्ष न करता
अशा प्रकारची म्हणजे एक वेगळी प्रकारची भावना त्यांनी सांगितली होती. परंतु आता हे उघडकीस यायला लागलेलं आहे की 22.5% ही फसवणूक आहे. म्हणजे दिवा पाटलांचा संघर्ष, पाच हुतात्मे आणि हजारो जखमी झालेल्या लोकांच्या रक्ताचा त्याग आणि संघर्ष हा अत्यंत महत्त्वाचा आहे. संघर्षाशिवाय जे फुकट मिळालं आहे ती फसवणूक आहे हे मला सांगायचं आहे. या फसवणुकीवर अनेक वेळा चर्चा होऊ शकते, एखाद्या मुलाखतीत ते शक्य होणार नाही. परंतु जी फसवणूक कशी होते ते समजून घ्यायचं असेल तर आता जे प्रकल्पग्रस्तांचे आत्ता अलीकडचे आंदोलन होतात त्यामध्ये 10 गावांच्या व्यतिरिक्त दुसरी गावं समोर यायला लागलीत, हे पण प्रकल्पग्रस्त आहेत. मग ते 22.5%च्या पॅकेजमध्ये का नाही आले हा प्रश्न आहे. आणि म्हणून दिवा पाटलांचा संघर्ष आहे हा संघर्ष प्रकल्पग्रस्तांना कायम स्मरणात राहील. आणि परवा जो रक्ताचा विषय निघाला आणि दशरथदादा भगतांनी स्वतःचं रक्त काढलं ते अत्यंत योग्य आहे की तुम्हाला रक्ताचं दान दिल्याशिवाय काही मिळत नाही त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. कारण 22.5%मध्ये प्रकल्पग्रस्त हे सुस्त झालेले आहेत, निद्रिस्त झालेले आहेत, त्यांनी संघर्षाची भूमिका सोडलेली आहे आणि हीच भूमिका प्रकल्पग्रस्तांच्या उरलेल्या पुनर्वसनासाठी अत्यंत धोकादायक आहे. दशरथ भगत यांनी जे सांगितलेलं आहे की संघर्ष अटळ आहे, 12.5%मधला दिवाचा संघर्ष आहे तो अटळ आहे आणि तो निर्णायक आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की 22.5% आमच्या नेत्यांनी सेटिंग करून आम्हाला मस्तपैकी एसीमध्ये मधून बसून दिलेलं आहे तर ते सगळं खोटं आहे आणि ती फसवणूक लोकांच्या लगेच नजरेत येणार सुद्धा आहे. नक्कीच, आता ज्याप्रमाणे आपण 10 गावांचा जो काही मुद्दा मांडला तर मला आपल्याला असं विचारायचंय की ज्यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उभारणी करायचं असं ठरलं होतं तेव्हा 18 गावांच्या जमिनी घेतल्या होत्या, परंतु त्यामध्ये 10 गावांनाच तिथे नेमण्यात आलं आणि त्या 10 गावांच्या जमिनी घेतल्यानंतर त्यांना जे काही पॅकेजिंग आहे ते तिकडे सगळं झालं, परंतु उर्वरित जी काही 8 गावं आहेत त्यांच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे, तर याबद्दल काय सांग. 10 गावांचा जो विषय आहे तो तुम्हाला सांगतो की 10 गाव संघर्ष विमानतळ प्रकल्पग्रस्त समिती नावाची एक समिती होती. नाथा पाटील त्याचे अध्यक्ष होते आणि आपल्याला माहीत आहे की लोकनेते दिबा पाटील 12.5%-तले नेते हे ॲडव्होकेट आहेत, आमदार आहेत आणि खासदार आहेत. आणि दिबा पाटलांची विचारसरणी संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की जी विचारसरणी दैववादी नाही तर संविधानवादी आहे, विज्ञानवादी आहे. आणि म्हणून त्यांच्या काळात घेतलेले निर्णय दूरदृष्टीचे आहेत, ते आजही फायद्याचे होतात. त्यांची तुलना नाथा पाटलांशी होऊ शकत नाही 10 गाव समितीच्या अध्यक्षांची. आणि जे दिबा पाटील म्हणजे काय हे आता पुन्हा जर ह्या विमानतळ प्रकल्पग्रस्तांना समजून घ्यायचं असेल तर आता त्याची तुलना करा तुम्ही. मग 10 गाव समितीने जे नेतृत्व उभं केलं त्यामध्ये लोकांची फसवणूक झालेली आहे, ती त्या 10 गावांची पण झालेली आहे आणि बाजूच्या 10 गावांची पण झालेली आहे. म्हणून नेतृत्व निवडताना जसं ते 10 गाव समिती बोलायची नाथा पाटील वगैरे, आमच्यासारखा एखादा बोलायला लागला तर राजाराम पाटील अलिबागचे आहेत, त्यांचा इथल्या भूमीशी काय संबंध आहे, ही जी फिलॉसॉफी हे मांडतात त्यांना हे माहीत नाही. एखादा खासदार श्रीरंग बारणे हे पुण्याचे आहेत पण नेतृत्व नवी मुंबई विमानतळासह JNPTचं पण करतात, मग असं म्हणून चालेल का की घाटावरचा खासदार आहे तो आमचा नाही? तर नेतृत्वाला अशा मर्यादा नसतात. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आगरीकोळ्यांचे नेते झाले, ते कुठे जन्मले कुठल्या जातीत जन्मले यापेक्षा ते आमच्या लोकांशी प्रामाणिक होते. आणि त्यांचं नेतृत्व दिबा पाटील दत्ता पाटलांनी मानलेलं असेल तर या 10 गाव कमिटीला उरलेल्या 10 गावातलं नेतृत्व मान्य नाही होत. मग इथे ठासून सांगायचे आमची 10 गावं गेली तर आम्ही गावाक्षेत्रातले आहोत, आम्हीच नेतृत्व करणार. आणि या 10 गाव कमिटीमुळे आज जो प्रश्न तयार झालेला आहे तो प्रश्न फार भयानक आहे. आता ते कोणी समोर यायला तयार नाहीत आणि त्या 10 गावांनी सांगितलं आमचेच नेतृत्व असेल, आम्हीच प्रकल्पग्रस्तांचं नेतृत्व करणार आणि आमचं पुनर्वसन म्हणजे पुनर्वसन. यामुळे 22.5%-चं हे फसवं पॅकेज मान्य झालं. याच 10 गाव कमिटीने अनेकांना सांगितलं यांना पुनर्वसन द्यायचं नाही, यांचा सर्व्हे करायचा नाही आणि यामध्ये आपल्या जातीच्या आगरी कोळी कराडी ईस्ट इंडियन आणि इतर जातीचे SC ST लोक होते त्यांच्यावर प्रचंड अन्याय झालेला आहे. दिबा पाटलांची तुलना जर 10 गाव कमिटीशी करायची झाली तर दिबा पाटील हे केवळ आगरी कोळी कराड्यांचेच नेतृत्व करत नव्हते तर त्यांनी बौद्ध असतील, न्हावी असतील, कुंभार असतील, चर्मकार असतील या सगळ्या लोकांना ज्यांच्याकडे शेती नाही तरीसुद्धा 40 चौरस मीटरचा भूखंड द्या असं शिडकोला सांगितलं होतं. म्हणजे इतर जातींचा आदर दिबा पाटलांनी केला होता, परंतु ह्या 10 गाव कमिटीनी इतर जातींचं सिद्धार्थनगर होतं, धनगर समाजाची 58 घरं होती यांच्या विरोधात अनेक ठिकाणी मांडणी केली आहे, त्यामुळे त्या लोकांना आजही पुनर्वसन मिळत नाही हे वास्तव आहे. परंतु ही दिबा पाटील साहेबांनी केलेला जो कार्याचा गौरव आहे की देशातल्या समस्त जाती धर्माच्या लोकांना न्याय देणारे प्रकल्पग्रस्त नेते म्हणून दिबा पाटील राष्ट्रीय नेते आहेत,
आणि हे 10 गाव कमिटी आहे की त्या गावांपुरत डबक्याप्रती डबक्यातला बेडूक जसा असतो तशी ती कमिटी झाली आणि त्यांनी इतर लोकांचं पुनर्वसन नाकारलेलं आहे आणि त्यामध्ये शिडको पण तेवढीच जबाबदार आहे आणि 10 गाव कमिटी सुद्धा तेवढीच जबाबदार आहे. पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात मला आपल्याला असं विचारायचंय की जे काही पुनर्वसनाची जी संकल्पना आहे त्यामध्ये सिडकोची जी काही भूमिका होती ती योग्य होती की अयोग्य होती, काय सांगा? आता या 22.5% शिडकोची पुनर्वसनाची कल्पना आहे ती पूर्णपणे फसलेली आहे. एवढंच नाही तर विमानतळाची त्यांनी जी रचना केलेली आहे ती सुद्धा फसलेली आहे. ते विमानतळाच्या आजूबाजूच्या गावांमध्ये जर आज पाणी जात असेल तर शिडको फार त्याचा भरावाची उंची वाढवू शकते, पण भरावाची जर उंची वाढवत नेली तर ती बाजूची 10 गावं तर बुडणारच आहेत, पण पनवेल शहर आणि खारघर पण बुडणार आहे. आणि पर्यायाने हे तुंबलेलं ते धरण होईल पाण्याचं पुरामध्ये आणि त्या पुरामध्ये विमानतळ सुद्धा बुडणार आहे. त्यामुळे निसर्ग विरोधी केलेलं कृत्य हे शिडकोमध्ये घडलेलं आहे. जसं त्यांनी डोंगर तोडलेले आहेत आणि आज नदीचा प्रवाह काटकोणात बदललेला आहे. आपल्याला माहित आहे की वरून जर पाणी आपण सोडलं म्हणजे पावसाचं पाणी हे सरळ रेषेत पडतं, छपरावरचं पाणी सुद्धा सरळ रेषेत पडतं, किंवा जमिनीवर पडलेलं पावसाचं पाणी हे उताराकडे वाहतं. 2000 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी सांगितलं होतं पाणी नेहमी उताराकडे जातं, म्हणजे न्यूटनच्या अगोदरचा सगळा नियम हा भगवान बुद्धांनी इथे सांगितला होता. नद्या ह्या समुद्राकडे वाहत जातात, मग ते हिमालयातल्या असू दे किंवा सह्याद्रीकडच्या. पण शिडकोने इथे नवीन शोध लावलेला आहे. आपल्याला माहित आहे डुंगी गावाजवळची नदी आहे ती बेलापूरकडच्या उताराकडे जात होती, ती वहाळकडे नेलेली आहे आणि त्यामध्ये आता उन्हाळ्यात सुद्धा पाणी साचत राहते, तुम्ही पाहिलं असेल. आणि पावसाळ्यामध्ये मोठमोठ्या JCB मशीन सुद्धा त्यामध्ये वाहून गेल्या होत्या. आणि त्या नदीचा प्रवाह अडवला, तो काटकोणात वळवला आणि त्याचा परिणाम असा आहे की विमानतळाच्या बाजूची गावं आहेत ती आता बुडायला लागली. हा ही बुडालेली गावं आहे ही नव्या भूसंपादन कायद्यानुसार 13 नुसार प्रकल्पग्रस्त आहेत. तिथे प्रकल्पग्रस्तांची व्याख्या आहे ती जातीनुसार नाही. म्हणजे 10 गाववाले आम्हाला बोलायचे की बाबा आम्ही 10 गावचे गाभा क्षेत्रातले म्हणजे आम्ही प्रकल्पग्रस्त, आम्हाला 3 पट भेटलं पाहिजे आणि चिंचपाडा तलावपाली गाव आहे त्यांना 1च पट भेटलं पाहिजे. हा जो शोध लावला या अतिशाण्या लोकांनी तो शोध हा शिडकोच्या मूर्ख अधिकाऱ्यांमुळे आपल्या लोकांनी ऐकलेला मूर्खपणाचा निर्णय होता. आणि आज जी उरलेली गावं आहेत ती प्रकल्पग्रस्तच आहेत, कायद्यानी आहेत, परंतु हे कुणीही कलेक्टरकडे अर्ज करायला जात नाहीत, हे सगळे अर्ज शिडकोकडे जातात. आणि शिडको 10 गाव कमिटीचंच ऐकते, आजही त्यांचंच ऐकते, परंतु हा विषय प्रकल्पग्रस्तांनी आता तरी थांबवला पाहिजे. जे गाव बाधित आहेत, जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांनी गाव कमिटी करून अर्ज केले पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. कारण इथले सगळेच नेते जेव्हा शिडकोमध्ये जातात तर शिडकोची ऑफर असते, तुमचं काय आहे ते मागा, तुम्हाला जे पाहिजे असेल ते मागा, या लोकांचं बोलू नका, अशा प्रकारची शिडकोची सरंजामी पद्धत आहे जी महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहित आहे की सगळ्या सरंजामी मराठा आमदार खासदार मंत्र्यांनी आपलं घर आपली घरं भरली. आज मराठा समाजचे 12 मुख्यमंत्री झाले, 150 आमदार आहेत तरी मराठा समाज मागासवर्गीय ठरला, आरक्षण मागायला लागला. जर मराठा समाज आरक्षण मागतोय तर OBCच्या एवढ्या जाती आहेत, SC ST ची काय अवस्था असेल? आणि म्हणून लोकांनी आपलं धोरण बदललं पाहिजे. 22.5% शिडकोनी फसवणूक करण्यासाठी नेतृत्वाचा उपयोग केलेला आहे. आपल्या गावाचं आपल्या घराचं नेतृत्व ज्यांनी त्यांनी केलं पाहिजे. आणि नेतृत्वाने ज्ञानासाठी जगाच्या सगळ्या दार खिडक्या उघड्या ठेवल्या पाहिजे आणि जगाकडून ज्ञान घेतलं पाहिजे. असं नाही की 10 गावातला माणूसच बोलणार, हे बेडूकवृत्ती असते. विहिरीतला बेडकाला वाटतं मी विहिरीत आहे तेच जग आहे असं नाही, हे आम्ही समुद्रात पोहणारे लोक आहोत. मग सगळ्याकडून ज्ञान घेतलं पाहिजे. तुमचा हा जो आट्टा असा आहे तो चुकीचा आहे आणि म्हणून 22.5% आपली फसवणूक झालेली आहे. याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे. मी तर एक अभ्यासक आहे, पण ज्यांची फसवणूक झाली त्यांच्या मुलाखती घेतल्या तर ती फसवणूक फार मोठी असल्याचं आपल्या लक्षात येईल. नक्कीच, ज्याप्रमाणे आता आपण सांगितलं की जे काही 22.5%चं जे काही योजना आहे ती फसवी आहे, तर मला आपल्याला असं विचारायचंय की ज्यावेळी सिडकोला येथील ग्रामस्थांनी येथील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनी दिल्या त्यावेळी सिडकोने काही पॅकेजेस होते त्यांच्या मागण्या ज्या होत्या ग्रामस्थांच्या त्यांची पूर्तता झाली नाही, अर्थातच 18 महिन्यांचंच भाडं जे आहे ते आधी अजून अद्यापही दिलेलं नाही आहे. तर फक्त त्यातही प्रश्न असा निर्माण होतो की फक्त 18 महिन्यांचंच भाडं का? घरांच्या बद्दल जे पॅकेज आहे ते 3 पट जागेच आहे. आता 3 पट जागा आम्ही तुम्हाला देऊ असं सांगितलं, परंतु 3 पट जागा म्हणजे साधारणपणे तुम्हाला सांगतो की जमिनीच्या 22.5% म्हणजे साध्या भाषेत शेतकऱ्यांना समजावं म्हणून 1 रुपयाचे 20 पैसे. घरांच्या बाबतीत तो नियम असा आहे की घराचं जागा ही जर 1 रुपया असेल तर त्याच्यात 3 पट 3 रुपये द्यावे, अशा प्रकारचं ते पॅकेज त्यांनी सांगितलेलं आहे.
मग हे दोन्ही विषय वेगळे आहेत. म्हणजे घरांचा विषय हा गावठाणाच्या कायद्याच्या अंतर्गत विषय आहे. गावठाणाचा विस्तार नेहमी होत असतो. समजा मी आता वडील आहे तर मला दोन मुलं आहेत, तर दोन मुलांना आणखी दोन घरं लागतील, माझं घर आहे. म्हणजे हा नैसर्गिक लोकसंख्या वाढीचा विस्तार विचार करून, गावठाण विस्तार कायद्याचा विचार करून तीनपट जागा दिलेली आहे. ही जागा देत असताना शिडकोनी जागा दिलेली आहे, परंतु 2013 कायद्यानुसार माझं असं म्हणणं आहे की लोकांना घरं बांधून द्यायला पाहिजे होती. म्हणजे तुम्ही तीनपट जागा दिली, तीनपट जागे एवढं घर बांधून देणं, त्याचा खर्च शिडकोनी केला पाहिजे. कारण शिडकोचा व्यवसाय हा घरं बांधण्याचा आहे. जर तुम्ही सगळ्यांना घरं बांधून देता तर आमच्या प्रकल्पग्रस्तांना तुम्ही घरं का बांधून देत नाही? शिडको ही घरं बांधून देत नाही, त्याचं कारण आहे की ह्या भूखंडांचा फायदा बिल्डरांना व्हावा. आणि म्हणून मागचा इतिहास मी लक्षात घेऊन सांगतो की 12.5% भूखंड ज्यावेळी दिले तेव्हा ते भूखंड विकसित करण्यासाठी कर्ज योजना शिडकोनी राबवली नाही. घाटावरच्या उसाच्या शेतकऱ्यांना 16,000 कोटी रुपये येतात. मग आमच्या लोकांचं शेवटचं अस्तित्व आहे, जमिनी गेल्या होत्या आणि त्यांना 12.5% तुम्ही योजना दिली, त्यामध्ये त्यांनी घरं बांधावे किंवा व्यवसाय करावे, त्यासाठी कर्ज योजना नसेल तर त्याचा ताबा बिल्डर घेणार. आणि आपल्याला माहित आहे की नवी मुंबईत बाहेरून आलेले बिल्डर, पटेल लॉबी असेल किंवा अन्य बिल्डर असतील, या बिल्डरांनी शेतकऱ्यांचा फायदा घेतला. ज्या भूखंडाची किंमत आज 1 कोटी आहे, 2 कोटी आहे, ते 50,000-1.5 लाखामध्ये खरेदी केली. आणि 12.5% ही चांगली योजना, दिभा पाटलांच्या त्यागाची योजना, त्याची आर्थिक ताकद नसल्यामुळे, आर्थिक मदत नसल्यामुळे वाट लागली, तेच आता 22.5% होते. शिडकोमध्ये भूखंड निघायच्या अगोदरच बिल्डर त्यांच्याशी ॲग्रीमेंट करतायत. शिडकोनी तर ॲग्रीमेंट फसवणुकीचं केलेत, पण बिल्डर पण करतायत. आणि 22.5% योजनेचं घर जर कर्मचारी बांधायला गेला, म्हणजे शेतकरी बांधायला गेला, प्रकल्पग्रस्त बांधायला गेला, तर CCOC न देणं याच्या पाठीमागचं मानसशास्त्र जे अधिकाऱ्यांचं आहे की हे प्लॉट तुम्ही डेव्हलप करू नका, शेतकऱ्यांनी करायचे नाही, हे प्लॉट बिल्डरांसाठी आहे, अशा प्रकारची छुपी योजना आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही 18 महिन्याचं भाडं म्हणताय, तर कायदा असा आहे की ज्या घरातून तुम्हाला विस्थापित व्हायचं आहे, दुसऱ्या ठिकाणी पुष्पक नगरला जायचं आहे, ते घर बांधून होईपर्यंत जो खर्च आहे, भाडा आहे किंवा कुठलाही उपयोगिताचा खर्च, हा शिडकोनी दिला पाहिजे. यांनी काय सांगितलं, तुम्ही स्वतःच्या हाताने घर तोडा. आता जर दुसरं घर भेटलेलं नाही तर आम्ही स्वतःच्या हाताने घर तोडतोय, हा मूर्खपणा आहे. म्हणजे लहान मुलांचं तुम्ही पाहिलं असेल की लहान मुलांच्या हातात एक चॉकलेट असेल आणि त्याला मुलाला सांगितलं की बाबा रे ते चॉकलेट दादाला दे, तर तो म्हणतो हे देणार नाही मी, मला दुसरं देत असाल तर मी हे देईन, हे लहान मूल पण म्हणतं. पण आमचे हे शेतकरी इतके मूर्ख निघाले, शिडकोनी सांगितलं घर तोडा, नेत्यांनी पण सांगलं हो घर तोडा कारण तुम्हाला मिळणार आहेत, आणि घर तोडा सांगितलं म्हणून यांनी घर तोडली आणि आज बोंबलत बसलेत. राहतं घर तोडलं आणि दुसऱ्या ठिकाणी जिथे प्लॉट आहे तिथे प्लॉट पण विकसित झाले नाहीत, पाण्याच्या सोयी नाहीत, आरोग्याच्या सोयी नाहीत. आणि आता म्हणे 18 महिन्याचं भाडं आम्ही देणार होतो, 18 महिने होऊन गेले, तिथलं घरच झालं नाही. घरं न होण्याला हे CCOC न देणं हे शिडको अधिकाऱ्यांचं अडेलतट्टूपणाचं धोरण असेल तर आपण फसलो आहोत. मग आपण काय सांगायला पाहिजे की जोपर्यंत आम्ही नवीन घरात राहायला जात नाही तोपर्यंतचं भाडं, तोपर्यंत आमचा जेवणा खाण्याचा खर्च, हा सगळा शिडको अधिकाऱ्यांनी दिला पाहिजे. परंतु शिडको अधिकाऱ्यांनी त्यांना हवं ते करून घेतलं. स्वतःच्या हाताने दुसरं घर न मिळालं नसताना, पुनर्वसन प्राप्त नसताना आपण घरं तोडणं, याला मूर्खपणात हाच शब्द आहे. म्हणजे राग येईल काही लोकांना हे बघताना, पण आम्ही मूर्ख ठरलेले आहोत. आम्हाला मूर्ख ठरवण्यामध्ये आमचे सगळे नेते आहेत, आमदार खासदार आहेत, यांनी जर हे शहाणपण सांगितलं असतं. आज पनवेलमध्ये समजा एखादा माणूस राहतोय, त्याला सांगितलं तुला आम्ही दुसरं घर देणार आहोत असं म्हटलं, पण तू काम कर पहिल्यांदा हे घर तोड, तर तो माणूस म्हणेल की मी हे घर तेव्हाच तोडेन जेव्हा मला दुसरं घर भेटेल. मग प्रकल्पग्रस्ताने असं का केलं? प्रकल्पग्रस्ताने असं केलं कारण इथले सगळे नेते, सर्वपक्षीय नेते त्यावेळी सल्ला द्यायला नव्हते, आणि आज मात्र सगळेजण भाषणं करतायत. मग त्यावेळी आमचं शहाणपण कुठं गेलं होतं? आम्ही विकलं होतं की आमचं शहाणपण जसं चाराने खाली पडलेत, पावली पडले असं आपण बोलतो तसं केलं होतं. आणि म्हणून ही फसवणूक आहे. आणि म्हणून आत्ता माझं प्रकल्पग्रस्तांना म्हणणं आहे की आपण हा प्रश्न न्यायालयात पण नेऊ शकतो आणि शिडकोमध्ये जाऊन सांगू शकतो की तुमच्या सांगण्यावरून आम्ही घर तोडलेलं आहे, आता नवीन घर होईपर्यंत. मग तशी ठाम भूमिका प्रकल्पग्रस्त का घेत नाही? ठाम भूमिका प्रकल्पग्रस्त घेत नाहीत कारण मी जे सांगतोय ही जी गोष्ट असते, म्हणजे एखाद्या माणसाची फसवणूक होत असताना तेव्हा पत्रकार पण होते, मीडिया पण होते, शिडको लोकांना घरं तोडायला सांगत होती, काही लोक स्वतःहून तोडत होती, जिथे स्वतःहून तोडत नव्हती तिथे शिडको पण तोडत होती. मग शिडको तोडत असताना एखाद्या पत्रकारांनी पोलिसांनी सुद्धा शिडकोला विचारायला पाहिजे होतं, बाबा रे त्याचं तुम्ही घर तोडताय, घर तोडल्यानंतर तो राहायला कुठे जाणार याची व्यवस्था केली का? तर केलेली नाही.
मग त्याचं घर का तोडता? म्हणजे भगवान बुद्धाने एका अशाच माणसाला प्रश्न विचारला होता, माणसं मारणाऱ्या माणसाला, की झाडाचं पान तू तोडलंस ते पुन्हा जोडता येते का? तर जोडता येत नाही, मग तोडू नकोस. तसं शिडको क्षेत्रातलं, विमानतळ क्षेत्रातलं घर तुम्ही तोडताय, नयना क्षेत्रातलं तोडताय, तो हजारो वर्ष राहत आलेला आहे. मग ते घर तुम्हाला तोडायचा अधिकार तेव्हाच आहे की जेव्हा त्याला दुसरं घर देऊ शकता. देऊ शकत नसाल तर ते असलेलं घर तोडू नका. अशा प्रकारची शहाणपणाची गोष्ट या विमानतळात झाली नाही. आणि घरांच्या या भूमिकेमध्ये 18 महिन्याचं भाडा नियमच चुकीचा आहे. 18 महिन्यात तुम्ही घर देण्याचं ऍग्रीमेंट केलं का? घर देण्याचं ऍग्रीमेंट नसेल तर 18 महिन्याचंच भाडं का? जर 18 वर्ष एखाद्या प्रकल्पग्रस्ताला न्याय भेटला नाही तर 18 वर्षाचं भाडं दिलं पाहिजे. आणि यासाठी प्रकल्पग्रस्तांनी न्यायालयात जावं, मोर्चा काढावीत, आंदोलनं करावीत. परंतु आपलं नेतृत्व, आपल्या घराचं नेतृत्व कुठल्याही नेत्याकडे देऊ नये, माझ्याकडे पण देऊ नये. तुमचं जे घर आहे त्या घरासाठी तुम्ही स्वतः भांडा आणि ते मीडियाने दाखवावं. कारण ज्याचं घर आहे, ज्याचे बंगले आहेत, त्याला घर नसलेल्या माणसाचं दुःख कळूच शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींना सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला काय म्हणताय, हरिजन म्हणताय, परंतु आम्ही दलित म्हणून, आम्ही मागासवर्गीय म्हणून, आम्ही अस्पृश्य म्हणून, आम्ही ओबीसी म्हणून, आमचं जे दुःख आहे ते दुःख त्या जातीमध्ये जन्म घेतलेल्या माणसालाच कळतं. आणि म्हणून मी जरी उरणला राहत असलो तरी त्यांची घरं तोडलेली आहेत विमानतळात, त्यांचं दुःख हे त्यांनाच माहीत आहे, त्यांच्या यातना त्यांनाच माहीत आहे. मी त्यांच्या अनुभवावरून थोडंफार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यांचं दुःख फार भयानक आहे. आणि म्हणून अजूनही घरं न भेटलेली हजारो लोक त्यामध्ये आहेत. आमचे सिद्धार्थनगरचे मातंग, आदिवासी, वडार हे बांधव कमीत कमी 150 आहेत. याच्यामध्ये धनगर समाजाचे 58 लोक आहेत, त्यांचं गाव होतं, त्यांना घरं अजूनही मिळालेली नाहीत. आणि त्यांचं नाव सुद्धा कुठल्या इंटरव्ह्यूमध्ये कोणी घ्यायला तयार नाही. आणि म्हणून दिवा पाटील साहेबांचं नेतृत्व हे दिवा पाटलांचं होतं, त्यांच्यासारखं कोणी होऊ शकत नाही. आमच्यासारखे काही लोक त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करू शकतात, पण दिवा पाटील हे दिवा पाटील. नक्कीच, ज्याप्रमाणे आता आपण सांगितलं, तर मला आपल्याला असं विचारायचंय, जी काही 10 गावं विमानतळ बाधित जी काही 10 गावं आहेत, तर या विमानतळाच्या उभारणीमध्ये या 10 गावांचा खरंच फायदा आहे की तोटा आहे? नाही, विमानतळामध्ये 10 गावांचा काहीच फायदा नाही. कारण विमानतळातल्या प्रकल्पग्रस्ताचा जो विषय आहे तो विषय कसा आहे की त्यांचे व्यवसाय गेलेले आहेत, शेती गेले, मासेमारी गेले, वीटभट्टी गेले, रेती गेले. व्यवसाय हे उपजीविकेचं साधन असतं. आज सुद्धा तुम्हाला घर भेटलं पुष्पक नगरला, तरी त्या घरामध्ये खाणार काय हा मोठा प्रश्न आहे. जसा प्रश्न त्या तिथल्या लोकांच्या शेती स्किल असलेले, म्हणजे त्यांच्या शिक्षणाचं अनस्किल, शिक्षणाच्या बाबतीत ते अनस्किल्ड आहेत, त्यांना कम्प्युटर येत नाही, लॅपटॉप येत नाही, पण म्हातारे आहेत, त्यांना शेती करता येते, मासेमारी करता येते, ते पुष्पक नगरमध्ये काहीच करू शकणार नाही. परंतु जी शिकलेली मुलं आहेत त्यांच्या सुद्धा नोकऱ्या नाकारणाऱ्या विमानतळात नाकारलेल्या आहेत. त्यामुळे विमानतळ हा मुठभर उच्चभ्रू भांडवलदार उच्चवर्णीय लोकांच्या फायद्याचा विषय आहे की आम्हाला विमानाने कुठे जायचंच नाही. आम्ही बोटीत बसून श्रीलंकेत जाऊ शकत होतो, आम्ही बोटीत बसून मुंबईला जाऊ शकत होतो, आम्ही बोटीत बसून इंग्लंडला जाऊ शकत होतो, असा उलवा बंदराचा इतिहास आहे. पण ते बंदर त्यांनी आता कायमचं बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे हा विमानतळ आमच्या फायद्याचा नसून मुठभर लोकांच्या फायद्याचा आहे. जसा कोस्टल रोड, मुंबईतले 60% नागरिक आहेत जे ब्रँडेड गाड्या वापरतात, त्या 60% लोकांसाठी, फक्त 7% लोकांसाठी कोस्टल रोड निर्माण केला आहे. आणि संपूर्ण मच्छीमार समाजाला उद्ध्वस्त करणारा तो कोस्टल रोड आहे. हा जसा निर्णय तिथल्या शिवसेनेच्या महानगरपालिकेने घेतला आहे, तसाच विमानतळाचा निर्णय आहे हा जो आपल्या महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने घेतलेला आहे, हा भूमिपुत्रांना संपवणारा, त्यांना उद्ध्वस्त करणारा आहे, तो आमच्या फायद्याचा नाही. आणि जर त्यांना फायद्याचा व्यवसाय पाहिजे असता तर उरण पनवेलच्या खाडीमध्ये, हे खाडी क्षेत्र आहे, त्या खाडीमध्ये विमानतळाच्या वेळी एखादं बंदर झालं असतं, सागरी व्यापार झाला असता, वॉटर टॅक्सी सुरू झाल्या असत्या, ज्यांनी मुंबईला ट्रॅफिक न होता जाता आलं असतं, व्यापार करता आला असता. उर्वा बंदरातून असा व्यापार इंग्रजांच्या काळापर्यंत चालू होता, त्याचा इतिहास लक्षात न घेता शहराच्या जवळनी शहराच्या जवळच्या जमिनी फुकट घेण्यासाठी हे 22.5% धोरण आणलेलं आहे. आणि जशी जशी वर्ष निघून जातील तसे तसे तरुण लढायला उतरतील, आणि लढायला उतरून हे देशाला हैराण करतील की तुम्ही आम्हाला फसवलेलं आहे, आमच्या पूर्वजांना ह्याची माहिती नव्हती 22.5% काय, पण तुम्ही आम्हाला मूर्ख बनवलेलं आहे. आणि मूर्खपणा, त्याच्याविरुद्ध न्याय आणि आंदोलन करण्याचा प्रयत्न तरुणांकडे होत राहणार हे मी आता सांगतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची जी काही उभारणी होत आहे त्याची कामं जी आहेत ती सुरू आहेत, आणि ज्यावेळी तिकडची जी काही मोठी डोंगर आहेत ती फोडण्यात येत आहेत, तेव्हा कुठेतरी ब्लास्टिंग देखील केले जातात, आणि त्याचाच धक्का जो आहे इतर शेजारची गावं आहेत त्यांना लागतो, आणि तेथील गावांमध्ये तडे सुद्धा जात आहेत, आणि तेथील ग्रामस्थांचा सुद्धा असा आक्रोश आहे की आम्हाला याचा त्रास होत आहे, तर त्याबद्दल काय सांगतो?
मी नेहमी बोलत असतो की 2013 कायदा आहे तो कायदा डावलून यांनी 22.5% पॅकेजवर इथल्या प्रकल्पग्रस्तांना आणलं आणि तिथे फसवणूक झालेली आहे. सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट हा मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली करायचा असतो आणि सोशल इम्पॅक्ट रिपोर्टमध्ये हा प्रकल्प आल्यानंतर त्या लोकांवर काय काय परिणाम होईल, त्यांची बेरोजगारी किती वाढेल, त्यांचे व्यवसाय कुठले आहेत, ते व्यवसाय कसे उद्ध्वस्त होतील आणि मग त्यांचा पुनर्वसन कसं करायचं याचा अभ्यास असतो. हा सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट शिडकोनी केलेला नाही आणि हा करू नये म्हणून संजय भाटी आणि वी राधा यांनी गावामध्ये येऊन लोकांची फसवणूक केलेली आहे. लोकांमध्ये जे तत्वचिंतक लोक असतात, आता म्हणजे नेत्याची व्याख्या अशी झालेली आहे की 4 कोटीची गाडी आहे का, हातामध्ये ब्रेसलेट आहेत का, खूप दागिने आहेत का, मोठा बंगला आहे का, त्याला नेता मानण्याची आताची जी परंपरा आहे ती दिभा पाटलांच्या विचारधारेला विरोधी आहे. म्हणजे दिभा पाटलांकडे बंगला नाही, फार मोठी गाडी नव्हती, त्यांच्या अंगावर दागिने नव्हते, तरी सुद्धा ते नेते होते, हा इतिहास झाला. मग आजच्या काळामध्ये आपण नेत्याच्या विद्वत्तेला, त्याच्या विवेकबुद्धीला मान दिला पाहिजे की त्याच्या पैसे असण्याला मान दिला पाहिजे हा प्रकल्पग्रस्ताने विचार केला पाहिजे. 13 काळामध्ये हे विमानतळ येत असताना सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट नसल्यामुळे आजही तो होत नाही, त्याच्यामुळे विमानतळाच्या दुष्परिणामांची चर्चा होत नाही. आज तुम्ही पाहिलं की आधी पुनर्वसन मग प्रकल्प, हे प्रकल्पग्रस्तांचं बेसिक आहे, तो न्यायाचा बेसिक आहे. जर इथली गावं तुम्हाला उठवायची होती तर ती गावं उठवण्या अगोदर गावं उठवल्यामुळे त्यांना कुठल्या कुठल्या समस्येला तोंड द्यावं लागणार आहे याचा अभ्यास सरकारने करणं गरजेचं होतं. ते अभ्यास न करताना शिडकोनी इथल्या लोकांना घरं तोडायला लावली आणि गावाच्या गावं उठवण्यासाठी अनेक दलाल कामाला लागले होते. जसे गावामधले दलाल होते तसे सर्वपक्षीय नेते पण दलाल होते. त्यांनी सुद्धा हे सांगितलं नाही की तुम्ही घर तोडू नका दुसरं मिळेपर्यंत. घरं गावं अख्खं उठवून नवीन गाव शिडकोनी जर रचना केला असं त्याची, म्हणजे आत्तासुद्धा 95 गावांमध्ये शिडकोनी जमिनी घेतल्यात पण कुठल्याही गावाचं आदर्श गावाचं मॉडेल शिडकोला बनवता आलेलं नाही. जरी ह्या नवी मुंबई शहराची निर्मिती शिडकोनी केली असेल तरी त्यांनी शहराची निर्मिती केली, तो एक प्रकारचा व्यापार आहे, नफेखोरी आहे, त्यामध्ये भूमिपुत्रांचं नुकसान आहे. ज्यांना गावं निर्माण करता येत नाही त्यांनी शहरं निर्माण करण्याच्या गोष्टीच करू नये आणि म्हणून शिडको हे अत्यंत फसलेलं, लोकांची फसवणूक करणारं महामंडळ आहे. ते बरखास्त झालं पाहिजे. तिथल्या अधिकाऱ्यांची ईडीतर्फे चौकशी झाली पाहिजे, शिडकोच्या संचालकांची आणि अधिकाऱ्यांची पण, कारण यांनी इतकी फसवणूक केलेली आहे की आमचा माणूस आज उद्ध्वस्त झालेला आहे. आणि म्हणूनच विमानतळामध्ये हा उद्ध्वस्ततेचा कळस गाठला गेला की गावांना उठवायचं होतं मग दुसऱ्या ठिकाणी गावं वसवायला पावती, ती खाडी किनारीच असायला पावती इथे मासे मिळतात असं न करता तिथे गाव असताना ब्लास्टिंग करणं हे सगळे मनुष्यवधाचे गुन्हे आहे. नक्कीच या विमानतळ बांधणीमध्ये जी 10 गावं गेली त्याच्या शेजारील काही 5 गावं आहेत जिथे म्हणजे पारगाव, दापोली, डुंगी आणि अन्य 2 भंगारपाडा आणि ओवे अशी 5 गावं आहेत. या 5 गावांमध्ये सुद्धा अजूनही जे काही पाणी आहे, नदीचं पाणी आहे, तिकडे येतं आणि ती गावं सुद्धा अगदी बुडतात. म्हणजे आपल्या दिशा एंटरटेनमेंट या न्यूजने मागील वेळी डुंगी येथे जे काही पाणी भरलं होतं तेव्हा आपण त्या बातमीचा आढावा घेतला होता. तर अशा देखील पाण्याच्या समस्या आहेत, तर त्याबद्दल काय? 22.5% मध्ये आता बुडणाऱ्या गावांचा विषयच येत नाही, त्याच्यामुळे हा कायदा नाही. मग कायदा काय असा प्रश्न शिडकोला विचारला पाहिजे. परवा ते विवेक घरत होते, त्यांनी अतिशय सुंदर भाषण केलं, विक्रांत घरत, आणि अतिशय सुंदर भाषण केलं. म्हणजे सगळेच तरुण आता चांगलं भाषण करायला लागलेत, विचार करायला लागलेत. परंतु 2013 कायद्यापर्यंत ते गेलेले नाहीत. 2013 कायदा असं सांगतो की 10 गावांची जमीन जरी तुम्ही घेतली असते तर तुमच्या प्रकल्पामुळे इतर गावात पाणी भरत असेल, ती गावं बुडत असतील पाण्यामध्ये, पुरामध्ये बुडत असतील, तर ते सुद्धा 2013 कायद्याने प्रकल्पग्रस्त आहे. प्रकल्पग्रस्तांचे सगळे फायदे, नोकऱ्यांसहित पुनर्वसन, व्यावसायिक पुनर्वसन असेल, 22.5% भूखंड असतील, घरांचं पुनर्वसन, हे सगळे कायदे 13 कायद्याने लागू होतात, पॅकेजला लागू होत नाही. पॅकेज हा संमतीचा व्यवहार आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना संमतीपत्र, म्हणजे फसवणूक, एखाद्याची फसवणूक करणारे संमतीपत्र, ॲग्रीमेंट जे फसव, ते फक्त शिडकोच्या बाजूने आहे आणि आमच्या विरोधात आहे, आमची फसवणूक करणार आहे, त्यामध्ये ह्या गावांचं पुनर्वसन मिळणार नाही. आणि म्हणून या गावांनी आंदोलन पण केलं पाहिजे आणि न्यायालयाचे दरवाजे सुद्धा ठोठावले पाहिजे, ते पण प्रामाणिक आणि चांगले वकील घेऊन, ज्यांचा 2013 अभ्यास आहे अशा वकिलाने घेऊन ते केलं पाहिजे. नाहीतर यांना जसं चिंचपाडा तलाव पालीला एकपट दिले तसं यांना पण एकपट देतील. न्यायाचं तत्व समतेचं असतं, न्याय हा सगळ्यांना समान असतो, मग तो पंजाबमधला पंजाबी असेल, केरळमधला केरळी असेल किंवा रायगडमधला आग्री असेल, एकाला तुम्ही 3 पट दिले, दुसऱ्याला 1 पट दिलं, हा कुठला तुमच्या घरचा न्याय आहे? आणि म्हणून अशा मूर्ख अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे ज्या लोकांनी या शेतकऱ्यांना फसवलेलं आहे. भूसंपादन कायदा 2013 हे पुस्तक आहे,
पनवेलच्या एसटी स्टँडला हे 200 रुपयात मिळतं, हे पुस्तक तरुणांनी वाचावं. आणि त्यामध्ये 84 कलम आहे 2013, त्यामध्ये परवा दशरथ भगतांनी पण आपल्या भाषणात ते सांगितलं, खोटी माहिती, द्वेषमूलक कारवाई इत्यादी करता प्रकल्पग्रस्तांना पण शिक्षा होऊ शकते आणि शिडकोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा कारवाई होऊ शकते. शिडकोच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणं पोलीस स्टेशनमध्ये हा प्राथमिक उपाय आहे. आणि म्हणून परवाचं जे आंदोलन होतं, विमानतळ काम बंद आंदोलन, हे संविधानिक आंदोलन होतं, त्याच्यावर पोलीस गुन्हे दाखल करू शकत नाही, कारण चूक शिडकोनी केलेली आहे, आमच्या प्रकल्पग्रस्तांनी केलेली नाही. आणि नैतिक भूमिका मी पहिला अर्ज केलेला आहे या विमानतळ बंद काम बंद आंदोलनाच्या बाबतीत. परवाचं आंदोलन एक दिवसाचं झालं, पण याच्यापुढे कायमस्वरूपी विमानतळ बंद जोपर्यंत आम्हाला पुनर्वसन मिळत नाही अशा प्रकारचं आंदोलन इथल्या गावकऱ्यांनी केलं पाहिजे. 10 गाव कमिटीचे लोक येत नसतील तर बाजूच्या गावांनी स्वतंत्र कमिट्या करून प्रत्येक गावाचं स्वतंत्र आंदोलन केलं पाहिजे. कारण 10 गाव कमिटी ह्या 22.5% पॅकेजमधल्या फसवणुकीमध्ये शिडकोची भागीदार आहे, त्याच्यामुळे ते लोक नेतृत्व करू शकत नाही. नवीन लोकांनी हे नेतृत्व केलं पाहिजे असं माझं मत आहे. त्या नेतृत्वामुळे 10 गावाला पण न्याय भेटेल, मच्छीमारांना पण भेटेल, तरुणांना पण भेटेल, सगळ्यांना भेटेल. परंतु आपापला अन्याय झालेल्या नेतृत्वाबाबतीत सगळ्यांनी सजग असलं पाहिजे, ही भूमिका मी इथे सांगू इच्छितो. नक्कीच, ज्याप्रमाणे आता आपण पुनर्वसना संदर्भात म्हटलं, तर पुनर्वसन आणि मग बांधकाम खर्चाचं काय काय सांग. खरं म्हणजे संपूर्ण घर आहे ते बांधून देण्याचं काम शिडकोनी केलं पाहिजे. शिडकोनी इथे कसं फसवलंय, पूर्वी समजा घर 500 मीटरचं होतं, सॉरी 500 चौरस फुटांचं होतं, तर भूखंड देताना 3 पट दिलाय, म्हणजे 1500 मीटरचा भूखंड दिलेला आहे, 1500 फुटांचा. समजा आपण समजू 500 फुटांचं घर आहे, तर देताना 1500 फूट त्यांनी भूखंड दिलाय. आता 1500 फुटांवरचा FSI पकडून जे बांधकाम होईल त्याचा सगळा खर्च शिडकोनी दिला पाहिजे. यांनी जुनं घर होतं त्याचाच दिलाय, पण याच्यावर कोण तरुण सुद्धा प्रश्न विचारत नाही. म्हणजे तरुणांना स्क्वेअर फीट त्याचा खर्च, बांधकाम खर्च हे पण जर कळत नसेल तर ती आमची चूक आहे. आणि म्हणून प्रत्येक बांधकामाच्या स्क्वेअर फीटला किती खर्च येतो याविषयी अनेक मोर्चे झाले, त्यामध्ये शिडकोनी शिरकेला कॉन्ट्रॅक्ट दिले घर बांधण्याचं, त्याला त्यांनी किती पैसे दिले त्याची माहिती काढावी, पर स्क्वेअर फीट काय खर्च दिलाय. आणि जर शिडको गरिबांच्या घरासाठी शिरकेला कॉन्ट्रॅक्ट देऊ शकते, तर 10 गावांची घरं होती ते पण शिरकेला कॉन्ट्रॅक्ट देऊन घरं रेडीमेड द्यायची. लोकांनी कडी लावली असती आणि घरात प्रवेश केला असता तेव्हा घरं तोडली असती, हे शिडकोला शक्य होतं, पण त्यांनी अगोदर घरं तोडलेली आहेत आणि नंतर आता ते पुनर्वसनासाठी भीक आम्हाला मागावी लागते, याचना करावी लागते. याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगेन की याच काळामध्ये गावठाण विस्तार पूर्वी झालेला नव्हता, 10% मूळ गावठाणातली घरं होती, 90% ही अनधिकृत ठरवली गेली, त्यांचे पुरावे मागितले गेली, सप्टेंबर 2013ची कट ऑफ लिस्ट लावली ती पण चुकीची आहे, त्यामुळे अनेक लोकांच्या घरपट्ट्यानंतर जे त्यांना घरं भेटत नाही. खरं म्हणजे सप्टेंबर 2013ला तुम्ही विमानतळाचा ताबा घेतलाय का? नाही, अजूनही विमानतळाचा ताबा घेतला नाही. आज सुद्धा आंदोलन विमानतळाच्या आतमध्ये होतात. मग 2022 ताबा घेतलेला नाही, मग 2022 एखादं घर असेल तर तुम्हाला देणं आहे. कट ऑफ लिस्ट तुम्ही कुठल्या हिशोबाने लावणार? त्यामध्ये घरं होऊ शकतात, जसं माणसाला मूल कधी होऊ शकतं, म्हणजे त्याला मूल झालं तर त्याला नवीन घर बनवणं आहे, ते नैसर्गिक गोष्ट आहे. ते नैसर्गिक गरजेपोटीचा जो कायदा आहे ते 2013 गावठाण हक्क कायदा, त्या कायद्यानुसार आज आम्ही गावठाणांचा लढा इथे लढतोय. तो गावठाणांचा लढा आहे, विमानतळात लढलाच गेला नव्हता. आणि म्हणून 2013 ही कट ऑफ लिस्ट हा प्रकल्पग्रस्तांवर अन्याय आहे. आणि सगळी गावं जर एक असती, गाव कमिटी एक असती, तर गावांनी सांगितलं असतं शेवटचं घर मिळेपर्यंत आम्ही गावं सोडणार नाही. या बाबतीत ग्रामपंचायतीने सुद्धा गावांची फसवणूक केलेली आहे. बरं, गावं देताना गावं मोजली नव्हती. म्हणजे एखादं गाव, आता आम्ही गावठाण विस्तार योजनेमध्ये गाव मोजतो, एखादं गाव जर 50 एकरमध्ये असेल तर तुम्ही 3 पॉईंट म्हणता तर 150 एकर असलं पाहिजे, पण इथे गावाचं कुठं आकारच दिसत नाही, गावांचं अस्तित्व दिसत नाही. ग्रामपंचायत सुद्धा अस्तित्व संपलेलं आहे, ग्रामपंचायत कार्यालय ऍक्टिव्ह नाही. म्हणजे ह्या विस्थापनेमध्ये सरकारी संस्था, लोकप्रतिनिधींची ग्रामपंचायत संस्था उद्ध्वस्त झालेली आहे. मला सांगावं कुठल्या 10 गावाच्या लोकांनी की आमची ग्रामपंचायत कार्यालय चालू आहे. ग्रामपंचायत कार्यालय बंद कशाला होते? तिथे संसद आली पाहिजे, चालली पाहिजे. देशामध्ये युद्ध जरी घडलं, बॉम्ब जरी पडलं, तरी लोकसभा विधानसभाही चालू असली पाहिजे. त्यामुळे ग्रामपंचायत बंद करण्याचं कारण काय? तर ग्रामपंचायत बंद करण्यामध्ये शिडकोचा वाईट हेतू आहे की ग्रामपंचायतीने प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने उभं राहू नये, त्यांनी इकडे तिकडे भटकत राहावं. आणि म्हणून ग्रामपंचायत ही आमची स्थानिक स्वराज्य संस्था होती, ती आज आमच्या बाजूनी नाही. पनवेल महानगरपालिका सुद्धा गावठाणांच्या बाजूनी नाही. म्हणजे 500 रुपयाची घरपट्टी 5000 यायला लागली. खरोखर गावाला सुविधा भेटल्यात का कुठल्या? नाही भेटल्यात. त्याच्यामुळे आमच्या लोकप्रतिनिधी लक्षात घ्यावं की आम्ही आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या बरोबर असले पाहिजे. ग्रामपंचायत सदस्यांनी सुद्धा मागणी केली पाहिजे. ठीक आहे, घरं इथंच झाली असतील, ती घरं पसरवण्यामागे सुद्धा शिडकोचं प्लॅनिंग आहे.
आम्हाला आमचं गाव दाखवा, त्याचं मैदान दाखवा, गावाचा रोजगार दाखवा, मच्छी मार्केट दाखवा, आमच्या गावाचा समुद्राकडे जाणारा रस्ता दाखवा, आमचं बंदर दाखवा. ही गावाची कल्पना विमानतळामध्ये उद्ध्वस्त झाली, आम्हाला उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि आत्ता सरकार पनवेल महापालिका, नवी मुंबई महापालिका, मुंबईची महानगरपालिका यातल्या ज्या गावठाण आहेत भूमिपुत्रांची, ती उद्ध्वस्त करण्याच्या प्लॅनमध्ये आहे. गाव कमिटी नसेल तर गावं उद्ध्वस्त होतात. जसं विमानतळामध्ये 10 गावांची एकच कमिटी होती, पण गाव कमिटी नव्हती, त्यामुळे गावांचा अधिकार संपवला गेला. म्हणून माझं प्रकल्पग्रस्तांना एवढी विनंती आहे की गावाची कमिटी करून तुम्ही लढा. गावातल्या माणसांनी फसवलं तर त्याच्या दाराशी जाता येतं, पण 5व्या 10व्या नंबरच्या गावांनी फसवलं तर आपल्याला जाता येत नाही. जसं आज मी हे बोलतोय की 2013चा कायदा असताना 22.5% पॅकेज का घेतलं तुम्ही? तुम्हाला आज वाढीव भाव मिळू शकत नाही, कोर्टात जाऊ शकत नाही, तुम्ही नोकऱ्या मिळत नाही म्हणून कोर्टात जाऊ शकत नाही, अशी प्रतिज्ञापत्र घेतली. त्यावेळी बाजूच्या गावांना विचारायला पावतात तुम्ही काय अग्रीमेंट करताय. आमच्या पिढ्या नासवण्याचे अग्रीमेंट तुम्ही केलेले आहे. ही जी फसवणूक आहे त्या फसवणुकीवर चर्चा झाली पाहिजे. माझीच नाही, अनेकांना तुम्ही प्रश्न विचारा की बाबा असं मूर्खपणाचं अग्रीमेंट तुम्ही का केलं, त्याचं उत्तर द्या. नक्कीच, ज्यावेळी हा संघर्ष जो कोणी केला ते अर्थातच दिबा पाटील. तर दिबा पाटील आणि पुनर्वसन या दोन मुद्द्यांबद्दल आपण काय सांगू? दिबा पाटील हे दिबा पाटील होते. दिबा पाटलांनी न्याय केला होता. दिबा पाटलांना आयुष्य कमी पडलं हा विषय वेगळा, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्या माणसाने आमच्या न्यायासाठी संघर्ष केला. लोकांना सुद्धा दिबा पाटील कळले नाहीत. म्हणजे दिबा पाटील पाटलांसारखा नेता जेव्हा काम करतो त्यावेळी त्यांच्या जिवंतपणे कृतज्ञता व्यक्त करायची असते. मेल्यानंतर श्रद्धांजली सभा घ्यायच्या, मेल्यानंतर त्यांचा गौरव करायचा. हे जे भारताचं तत्वज्ञान आहे हा तत्वज्ञान चुकीचं आहे. जिवंत माणसाला न्याय भेटला पाहिजे. दिबा पाटलांनी आमच्या जिवंतपणी आम्हाला जर वैभवशाली केलं असेल तर दिबा पाटलांनी इथल्या पृथ्वीवरच्या जगण्याचा न्याय केलाय, माणुसकीचा न्याय केलेला आहे. आणि आज दिबा पाटलांचा न्याय त्यावेळी आम्ही करू शकलो नाही. आणि दिबा पाटलांनी जे केलेला न्याय आहे तो अबाधित आहे, येणाऱ्या पिढ्यापर्यंत टिकून राहणार आहे. त्यांच्यामुळे 12.5% तत्व उदय असालं आणि त्यांच्यामुळेच तुम्हाला वाढीव भाव मिळाला, त्यांच्यामुळेच तुम्हाला नोकऱ्या भेटल्या. 22.5% ह्यातलं काहीच नाही. याचा अर्थ जे कोणी नेता जो बोलत असेल ना मी 22.5% या 10 गावांचं नेतृत्व केलं, त्यांनी फसवणूक केलेली आहे. दिबा पाटलांची त्यांच्या दिबा पाटलांच्या पायाच्या धुळीची सर सुद्धा त्याला येणार नाही. आणि म्हणून आम्ही दिबा पाटलांचा गौरव त्यांच्या नावासाठी आज करतोय. हे त्यांची व्यक्तिपूजा नाही, त्यांच्या गुणांचा गौरव करतोय, त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करतोय. ह्या कर्तृत्वाच्या कोंदणामध्ये, या कर्तृत्वाच्या क्षितिजावर जे नवीन नेतृत्व उभं राहते त्याची तुलना होणार. जर यामध्ये फसवणूक केलेली असतील जे लोक त्यांना आम्ही बाजूला काढणार. आणि दिवांची चिकित्सक वृत्ती आहे, कायद्याची बाजू आहे. त्यांचं वकील असणं, त्यांचं आमदार असणं, त्यांचं खासदार असणं हे आम्हाला किती फायद्याचं होतं हे पहिल्या आंदोलनात कळलं. आताच्या आंदोलनात जरी संघर्ष दिसत नसला तरी त्यामध्ये मोठी फसवणूक आहे. त्याच्यामुळे 12.5% जे क्रांतिकारक आहे, जे स्वतःचा जीव देणारे लोक आहेत, आपले रक्त सांडणारे लोक आहेत, त्यांचा त्याग कमी होऊ शकत नाही. त्या त्यागाचं महत्व अधिक चांगल्या पद्धतीने आता कळलंय. कारण आता जे संघर्षाशिवाय 22.5% मिळाले आहेत तर कपाळ मोक्ष आहे. भाड्यासाठी भीक मागावी लागते, घर बांधण्यासाठी भीक मागावी लागते, मच्छीमारीसाठी भीक मागावी लागते. त्या काळामध्ये दिबा पाटलांनी गावठाणं वाचवली होती, आता आम्ही गावठाणं वाचवू शकलो नाही. आणि म्हणून पुढे येणारे नैना असेल किंवा अन्य प्रकल्प असतील, कोस्टल रोड असतील, याने दिबा पाटलांचा संघर्ष कायम लक्षात ठेवा. महाराष्ट्रातले सत्ताधारी मराठा आणि ब्राह्मण हे राजकारणी ओबीसींच्या विरोधी आहेत, त्यांची घरं सुद्धा ते ठेवायला तयार नाहीत. हा आपल्याला आलेला अनुभव आहे, दिबा पाटलांना आलेला अनुभव आहे. त्या अनुभवावर आधारित इथल्या प्रशासकीय शुल्कोच्या अधिकाऱ्यांना आम्ही ज्या विचारला पाहिजे की आमचीच गावं तुम्हाला अनधिकृत का दिसतात, आमचीच घरं तुम्ही का तोडतायत, 22.5% कायदा हा कायदा नाही, हे पॅकेज आहे ते अधिकाऱ्यांना का नाही सांगितलं. आणि म्हणून या अधिकाऱ्यांनी खोटी माहिती दिली आहे इथल्या प्रकल्पग्रस्तांना. आणि म्हणून त्यांच्यावर गुन्हे नोंद करणं हे आमचं काम आहे. जे वकील असतील त्यांना चॅलेंज आहे, त्यांनी हे 2013च्या कायद्याचं पुस्तक वाचावं, 84 नंबरचं कलम बघावं. आणि 22.5% ज्यांची ज्यांची फसवणूक झाली त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हे नोंद करावे. आणि मग तुमच्या लक्षात येईल की प्रकल्पग्रस्तांपेक्षा अधिकारी जास्त संख्येने तुरुंगात असतील. आणि आम्हाला ते बघायचं आहे, तुरुंगात गेलेले अधिकारी बघायचे. सिडकोचे अधिकारी त्या काळचे विजय पाटील असतील, आमचे ढगे असतील, ज्यांनी आमच्या क्रूरपणे आमची घरं तोडली, त्यांना तुरुंगात गेल्याचं मला बघायचं आहे. नक्कीच, ज्याप्रमाणे आता आपण सांगितलं की दिबा पाटील यांचा गौरव करण्याकरिता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव लागलं पाहिजे अशी येथील भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सर्वांची ठाम भूमिका आहे. तर मला आपल्याला असं विचारायचं आहे की ह्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव लागलं पाहिजे यासाठी भूमिपुत्र आग्रही आहेत, परंतु काही अडचणी देखील आहेत त्यामध्ये, तर त्या कशा प्रकारच्या? अडचणी अशी आहे की देशातली सगळी प्रमुख बंदरं, देशातली प्रमुख विमानतळ आणि देशातले सार्वजनिक उद्योग
हे केंद्र सरकारने खासगी उद्योजकांना विकायला काढलेले आहे आणि त्यामध्ये आपला विमानतळ सुद्धा अदानीला विकलेला आहे. आता ज्या जी जमीन आमची होती ती जमिनी आम्ही आमच्या मूर्खपणामुळे 22.5% धोरणाअंतर्गत त्यांना देऊन टाकली, सिडकोला देऊन टाकली. आम्हाला सिडकोनी पण सांगितलं आणि आमच्या नेत्यांनी पण सांगितलं आहे हा विमानतळ खाजगी आहे. आता विमानतळ त्यांचं झाल्यानंतर आम्ही म्हणणार आता नाव लावा, तर ती कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून देशामध्ये एक नवीन क्रांती करावी लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं देशातले प्रमुख उद्योग म्हणजे की प्रोजेक्ट असतात, म्हणजे जे चावी म्हणजे अत्यंत महत्त्वाचे प्रोजेक्ट आहे, संरक्षणातले असतील, बंदरातले असतील, विमानतळाचे असतील, त्याची मालकी सरकारी असली पाहिजे, सरकारकडे असली पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. ते विसरून आम्ही आता केंद्र सरकारने हे जमिनी किंवा विमानतळ अदानी आणि अंबानीला विकायला लागलोय. ही देशामध्ये नवीन गुलामगिरी येणार आहे, देशांतर्गत गुलामगिरीची मनुस्मृती जी होती ती पुन्हा येणार आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये नवी मुंबई विमानतळात दिवा पाटील साहेबांच्या नावाचं आंदोलन चाललंय, इथे बाळासाहेब ठाकरे विरोधात उभे आहेत, म्हणजे महाविकास आघाडी इथल्या आगरी कोळ्यांच्या ओबीसींच्या विरोधात उभी आहे. आणि हेच धोरण केंद्राचं पण आहे, केंद्र पण नाव द्यायला तयार आहे. एका मिनिटात केंद्र आणि राज्याने ठराव केला पाहिजे, जागा जर आगरी कोळ्यांची आहे त्यामध्ये आम्ही फसवणूक केलेलीच आहे लोकांची, तर नाव देऊन ते खुश होत असतील तर नाव द्यायला काहीच हरकत नाही, नाव सुद्धा देत नाही. याचा अर्थ इथल्या आगवी कोळी कराडी ओबीसी एससी एसटी लोकांना राष्ट्रीय आंदोलन उभं करावं लागेल की ही विमानतळ जागा जर आमची आहे तर ते सरकारने करावं, सरकार करत नसेल तर कुठल्याही खासगी उद्योगपतीला आम्ही तिथे विमान उडवू देणार नाही. आणि विमान उडवायचं असेल तर नाव पण दिवा पाटलांचं पाहिजे आणि मालकी पण दिवा पाटलांची पाहिजे, म्हणजे इथल्या आगरी कोळ्यांची पाहिजे. अशा प्रकारचं आंदोलन राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आम्हाला चालवावं लागेल. आणि हे आंदोलन संविधानिक आहे, संविधानाच्या विरोधी नाही. आता जे मोदी सरकार हे प्रकल्प विकते हे संविधान विरोधी आहे आणि त्यामध्ये राज्य सरकार पण तेवढंच जबाबदार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज जी तरुणाई या आंदोलनात उतरलेली आहे ते देशातले राष्ट्रीय नेतृत्व करणारे तरुण इथून निर्माण होतील झाले पाहिजेत, तशा प्रकारचं वक्तृत्व त्यांचं आहे, ते भाषण करतायत. मी पुन्हा एकदा या आंदोलनामध्ये ज्या तरुणांनी भाग घेतला आहे, प्रेम असेल, प्रेम पाटील असतील, रुपेश धुमाळ असतील आणि किरण पवार असतील आणि बाकीचे सगळे नेते आहेत, त्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि तुम्ही ह्या कायद्याचा अभ्यास करा, शिडको अधिकारी चुकले असतील तर त्यांच्यावर गुन्हे नोंदवा, कारण ते तुम्हाला सतत गुन्हे नोंदवण्याची आतमध्ये टाकण्याची धमकी देत असतील तर कायद्यानुसार शिडको अधिकारी चुकलेले आहेत, आम्ही चुकलेलो नाही. आंदोलन होतं याच्या पाठीमागचं मानसशास्त्र, प्रकल्पग्रस्त अस्वस्थ आहेत, त्यांच्यावर अन्याय झालाय म्हणून आंदोलन होतंय, कारण आंदोलन करण्याची त्यांना हौस नाही. आणि म्हणून ह्या धोरणाचा अभ्यास करून प्रत्येक पोलीस स्टेशनला पत्र दिलं पाहिजे, कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला प्रकल्पग्रस्तांवर कारवाई करण्याची नैतिक हे जी जाणीव आहे ती हिंमतच झाली व्हायला नको, कारण ह्या दोषी हे शिडको अधिकारी आहेत. हा विषय पोलिसांनी सुद्धा सरकारकडे नेला पाहिजे आणि इथल्या आगरी कोळ्यांवर फार काळ अन्याय करता येणार नाही हे मी सांगतो. दिवा पाटलांनी जो लढण्याचा देशांतर्गत लढण्याचा संघर्षाचा विषय दिला, हा देश वाचवण्याचा विषय आहे, राष्ट्रीय विषय आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की तरुणांनी अधिकाधिक तरुणांनी यावर अभ्यास करावा. केवळ भरावाची कामं मिळतात म्हणून तुमची मतं, तुमचं स्वातंत्र्य तुम्ही विकू नका. यातून कोणी श्रीमंत झाले असतील तरी त्यांना सुद्धा शांत झोप लागणार नाही, कारण आपल्याच भावंडांना फसवण्याचं काम आपल्याकडून झालेलं असेल तर ते महापापच आहे आणि ते महापाप माणसाला शांत सुखाची झोप देत नाही, हा निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून माझा संदेश आहे, ज्यांच्याकडे यामध्ये चांगली ताकद आली असेल त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी लावावी. दिवा पाटलांचं नाव हा न्याय आहे, जसं बोलतात ना एक नामी काफी आहे, तसं दिवा पाटील हे दोन शब्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत, ताकदीचे आहेत. आणि म्हणून त्यांच्या नावाचं आंदोलन आपण चालवूया. आणि ते करत असताना लोकांचं प्रबोधन करणं हे आमचं काम आहे. लोकांचं प्रबोधन आज दिशा चॅनल करत असेल, नेते करत असतील, त्यांचं स्वागत आहे, परंतु लोकांना कायदा न सांगणं, प्रबोधन न करणं हा फसवणुकीचा भाग आहे. आणि ह्या फसवणुकीविरुद्ध खोटी माहिती, द्वेषमूलक कारवाई इत्यादी करता शिक्षा आहे, कुणाला शिडको अधिकाऱ्यांना पण आहे आणि प्रकल्पग्रस्तांनी जरी खोटी माहिती दिली तरी त्यांना पण शिक्षा आहे. याचा आधार घेऊन आपण गुन्हे नोंद केले पाहिजेत, कारण आता आपल्याला कायमस्वरूपी विमानतळ बंद करावं लागेल. ते बंद केल्याशिवाय पर्याय नाही. कोणी बोललं किती विकासाचा प्रकल्प आहे, पण ते अदानीचंच विमानतळ का? तुम्ही अदानीला का देता? तुमची लायकी नसेल तर चालू नका. आम्ही शेती करू, आम्ही मासेमारी करू, पण अदानीला ह्या माणसाला हे सगळे देशातले विमानतळ देणं म्हणजे देश धोक्यात टाकणं. विमानतळ हा संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे, बंदर ही संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. आणि संरक्षण खात्यात सुद्धा सरकारने खाजगीकरण सुरू केलंय की पुन्हा एकदा देशांतर्गत मनुस्मृतीची गुलामगिरी लादण्याचा विषय आहे. आणि म्हणून दिवा पाटील हा आमच्या आंदोलनाचा विषय, देशाला वाचवण्याचा विषय आहे. म्हणून आतापर्यंत दिवा पाटलांच्या नंतर आणि अगोदर ज्यांनी ज्यांनी या आंदोलनात भाग घेतला आहे ते खरे राष्ट्रवादी लोक आहेत, म्हणजे राष्ट्रीय लोक आहेत.
ते राष्ट्राचं कार्य करतायत, ते अत्यंत पवित्र कार्य आहे असं मला वाटतं. या सगळ्या चर्चेमध्ये तुम्हाला सांगतोय की भूसंपादन कायदा 2013 मच्छीमारांचं पुनर्वसन आहे. 22.5% मच्छीमारांना 1 रुपया मिळत नाही, याचाच अर्थ 22.5% पॅकेज हे फसवं आहे हे मला थोडक्यात 1 मिनिटात सांगायचं आहे. जोपर्यंत मच्छीमारांना पुनर्वसन भेटत नाही तोपर्यंत आपल्याला लढावं लागणार. दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.